श्री क्षेत्र केदारनाथ येथील जगद्गुरु भीमाशंकरलिंग महास्वामीजी लॉकडाऊनमुळे नांदेडमध्ये अडकले आहेत. जगद्गुरु यांच्या हस्ते येत्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्री केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्यात येणार आहेत. परंतु श्री केदारनाथ जगद्गुरु लॉकडाऊनमुळे नांदेड येथे अडकून पडले आहेत. राज्य सरकारने केदारनाथ जगद्गुरु यांना त्यांच्या इतर 3 सहकाऱ्यांसह उत्तराखंड राज्यात जाण्याचा परवाना दिला आहे. मात्र 4 राज्ये ओलांडून जायची असल्याने केंद्र सरकारच्या निर्णयाची जगद्गुरु प्रतीक्षा करत आहेत. श्री केदारनाथ मंदिराचे दरवर्षी दीपावलीला कपाट बंद होत असते, तर अक्षय तृतीयेला मंदिराचे कपाट उघडण्यात येते. हे दोन्ही धार्मिक विधी श्री केदार जगद्गुरु यांच्या हस्ते संपन्न होत असतात. दिवाळीला कपाट बंद झाल्यानंतर श्री केदारनाथ यांच्या डोक्यावर असणारा सोन्याचा मुकुट श्री केदार जगद्गुरु यांच्याकडे तो 6 महिने असतो. अक्षय तृतीयेला कपाट उघडल्यानंतर हा मुकुट पुन्हा एकदा श्री केदारनाथाच्या मूर्तीवर विधिवत ठेवला जातो. यामुळे श्री केदार जगद्गुरु यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सोहळ्यास जाण्यासाठी श्री केदार जगद्गुरु यांनी सर्व तिकिटे आधीच आरक्षित केली होती, परंतु कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन झाले. अशावेळी निर्माण झालेल्या पेच प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांना प्रवास परवाना मिळवून दिला आहे. मात्र जगद्गुरु केंद्र सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. 2013 साली झालेल्या बर्फवृष्टीनंतरही आम्ही तातडीने सावरलो होतो, त्यामुळे यंदाही हा सोहळा निर्विघ्न पार पडेल असा विश्वास जगद्गुरुंनी व्यक्त केला आहे. कैसे पहुंचना वो भगवान केदारनाथ काम कर ले जाएगा, हमको चिंता नहीं है. लेकिन चिंता नहीं है बैठ नहीं सकते, प्रयत्न तो करना ही चाहिए. उसी के अनुसार 6 तारीख को प्रधानमंत्री जी को एक पत्र लिखे हैं, महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी उद्धव ठाकरे जी को और गवर्नर भगत सिंह जी को और यहाँ के पालक मंत्री अशोक राव चव्हाण जी को पत्र लिखे हैं. उसी के अनुसार अशोकराव चव्हाण साहब ने मुख्यमंत्री से परामर्श करके हमको जाने के लिए अनुमति के लिए वो एक पत्र वो गवर्नमेंट की ओर से हमको दिया गया है. हम सोच रहे हैं कि वो इसके साथ ही साथ वो केंद्र शासन से पत्र आ गए तो सभी स्टेट 4-5 स्टेट को अपने छलांग करके जाना वो मुश्किल की बात है. इसलिए हमको ले जाने के लिए वो प्रयत्नशील है, उसके लिए उसका आदेश और उसका अनुमति और उसके और नियमानुसार के अनुसार हम जाने के लिए तैयार होकर के बैठे हैं. जब कभी भी उसको व्यवस्था हो जाएगी, अनुमति आ जाएगी, तुरंत यहाँ से निकलने का हम तैयार किए हैं.